हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर पारंपरिक पद्धतीने कुरडई कशी बनवायची ते रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वाळवणाचा पदार्थ आहे हा, आणि खास करून आम्ही हा चीक खाण्यासाठीच बनवलं होतं. तर इथे मी लोकवन गहू घेतले 1 किलो. तर ते साधारण 3 दिवस मी भिजत घालणार आहे, आणि रोज आपण सकाळी उठल्याच्या नंतर त्याचं पाणी बदली करायचं आहे. तर आधी गहू मी स्वच्छ धुवून घेते, आणि तुम्ही इथे रेशनचे गहू देखील वापरू शकता, पण मी ते लोकवनचे घेतलेले गहू. तर हे 1 दिवस 4 ते 5 पाण्यांनी मी ते धुवून घेतलेलं आहे. आणि मी 2-3 दिवस पाणी त्याचं बदली केलं होतं, आणि आता बघू शकता तुम्ही की छान असे टम्म फुगलेले आपले गहू. आणि परत मी पाणी बदली करून परत झाकून ठेवणार आहे, म्हणजे हा दुसरा दिवस होता. आणि 3 दिवस मी पाण्यामध्ये भिजत घातले होते गहू. तर कुरडई सर्वांनाच आवडते तळून, तर खूप छान कुरडई तळण्यापेक्षा ती आधी जेव्हा बनवतो आपण त्याचा चीक खूप छान लागतो खायला. तर इथे आपले गहू पूर्णपणे भिजलेले आहे, आणि इथे मी वाटून देखील घेतले मिक्सरमधून, आणि हा चीक आहे. तर चीक देखील आपल्याला 1 दिवस राहू द्यायचं आहे, आणि त्याचं सारखं पाणी बदली करायचं आहे, जेणेकरून आपली कुरडई पांढरी शुभ्र येते. तर एवढं घाण काढली त्यामधून, आणि चीकचं देखील मी पाणी काढून घेणार आहे 2 ते 3 वेळा, जेणेकरून तो स्वच्छ होतो. आणि त्यामध्ये तुरटी देखील फिरवणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे चीक देखील मोजून घेतलेलं आहे, आणि चीक ज्या मापाने घेतला आहे तेवढ्याच मापाने पाणी देखील घ्यायचं आहे. म्हणजेच ज्या पातेल्याने आपण चीक मोजलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे, आणि फक्त मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. दुसरं काहीच वस्तू नाही टाकायला लागत, आणि थोडंसं तेल टाकायला लागतं नंतर. तर पाणी देखील उकळलं आहे, आणि चीक आपला टाकून घेतलेलं आहे. आणि लगेच चमच्याने किंवा आपण लाटणं किंवा त्याच्या साह्याने घेरून घ्यायचं आहे, जसं त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. सारखं हलवत राहायचं जोपर्यंत चीक शिजत नाही, तोपर्यंत हलवून घ्यायचं व्यवस्थित. छान असा काचासारखा झाला चीक तर आपला चीक झालेला असं समजायचं. तर तुम्ही बघू शकता छान असा चीक देखील तयार होतो आहे, आणि पूर्ण असा कलर पण खूप छान आलेला आहे, व्हाईट कलर म्हणजे पांढरा शुभ्र असा दिसतो आहे. आणि आता आपला चीक तयार आहे, तर आपण याच्या कुरडई बनवून घेऊया. तर इथे साच्यामध्ये पीठ भरून कुरडई पाडून घ्यायची. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा.